एक रोकड आदिनाथ कारखाना येणार होता, मात्र ऐन वेळेला सरकारमध्ये बदल झाला आणि सावंतांनी त्यात थेट हस्तक्षेप केला। त्यानंतर कारखाना 21 दिवसात फक्त 4,500 टन गाळप झाला आदिनाथचं। आपल्याकडे आला असता तर शेतकऱ्यांना भाव मिळाला असता एक भावना होईल, मात्र आता शेतकऱ्यांचं नुकसान झालं, यावर आपले काय प्रतिक्रिया? आम्ही आधीसुद्धा बोललो होतो की शेतकऱ्याच्या बाबतीत कुणी राजकारण करू नये। गेल्यावर जेव्हा बारामती ॲग्रोला तो कारखाना भाडेतत्वावर मिळाला होता, आमच्या सगळ्यांचा हेतू हाच होता की जो कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे तो चालू व्हावा आणि तिथून मग करमाळ्या भागातले शेतकरी, कर्ज जामखेड भागातल्या शेतकऱ्याला फायदा व्हावा। पण त्यात राजकारण केलं, राजकारण आणण्याचं एकच कारण, काही प्रायव्हेट कारखाने जे करमाळ्यामध्ये आहेत त्यांना अशी भीती होती की समजा बारामती ॲग्रोला तो कारखाना गेला आणि बारामती ॲग्रोला जर भाव जास्त दिला तर त्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागत होते। आणि मग काही काही कारखान्याचं 5-5 लाख क्रशिंग झालं होतं आणि 400 रुपये जर जास्त द्यावे लागले असते तर 20 कोटीचा फटका प्रत्येक प्रायव्हेट कारखान्याला करमाळ्याचा बसला असता। पण त्या हेतूतून ते सगळे एकत्रित येऊन त्यांनी तो विरोध केला, ज्याच्यामध्ये तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतला, कर्जत जामखेड तालुक्यातले राम शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि करमाळ्याचे जे माजी आमदार पाटील काय नाव नारायण आबा त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला। त्यांनी सगळ्यांचं स्वतःचं राजकारण बघितलं पण लोकांचं हित नाही बघितलं आणि त्यामुळे तो कारखाना अडचणीत आला। पण योगायोगाने जामखेड तालुक्यामध्ये हाळगाव हा जो कारखाना आहे तो आपण हातात घेतला, तो चालवायला घेतला आणि तो मालकीचा आपला झाला। आणि मग तिथून जामखेड आणि करमाळे तालुक्यातले जे कोणी शेतकरी आहेत त्यांना तरी आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि जेव्हा आदिनाथ हा कारखाना राजकीय दृष्टिकोनातून आणि काही व्यक्तिगत फायदा व्हावा यासाठी काही लोकांनी अडवला तेव्हा आम्ही बारामती ॲग्रो हा जो कारखाना आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला। आत्ता करमाळ्यातून आपण 6-7 हजार टन दिवसाला ऊस घेतो आहे हळगाव कारखाना सोडून। तिथं मला असं वाटतं की आम्ही तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला दिलेला शब्द हा कुठं ना कुठंतरी पाळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। दुसरी गोष्ट, तानाजी सावंत यांचा जो कारखाना आहे करमाळा तालुक्यात विहाळ येथे, त्या कारखान्यानं 2011 पासून कुठलाही कर भरलेला नाही ग्रामपंचायतचा, त्यांना नोटीस दिली आहे 2 दिवसांपूर्वी, 12.5 लाख रुपये त्यांच्याकडं 1 वर्षाचं थकीत आहे। ते सत्तेत आहेत आणि आज जे कोणी नेते सत्तेत आहेत त्यांना एक अहंकार आहे, 12 लाख दिल्यानंतर त्यांनी खरं तर दिलं पाहिजे पण ते देणार नाही असंही वाटतं। कारण का ते नेहमी हेच बोलतात, महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल पण मी म्हणजे तानाजी सावंत भिकारी होणार नाही। आणि जो करमाळ्याचा कारखाना आहे आदिनाथ त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना माहीत होतं की बारामती ॲग्रोला जर आदिनाथ मिळाला तर त्यांना अतिरिक्त 400-500 रुपये द्यावे लागतील, त्यामुळे त्यांच्या प्रायव्हेट कारखान्याला आर्थिक अडचण येईल आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी शेतकऱ्याचं हित हे कुठेतरी पायाखाली तुडवलं हे आपल्या सर्वांना बघायला मिळालं। दुसरं दादा, आदिनाथचं एकीकडं नुकसान झालं, यामरती संचालक मंडळ बरखास्त झालं आणि प्रशासक आणले, प्रशासक हे तानाजी सावंत यांच्याच मर्जीतील आहेत, मात्र कारखाना बंद असताना कामगारांवरती खापर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना कामावरून काढणं आणि गुन्हा दाखल करण्याच्या नोटिसा दिल्या, तो अहंकार झाला ना। माझं एकच मत आहे की अजूनसुद्धा आमचा क्लेम आहे, आम्ही कोर्टात गेलेलो आहे, आम्ही त्यासाठी लढू आणि विश्वास आहे लवकरात लवकर निर्णय हा आमच्या बाजूने लागेल। तो लागल्यानंतर त्याच्यामध्ये व्यक्तिगत आम्ही लक्ष घालून तो कसा नीट चालवता येईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत। दुसरा एक शेवटचा प्रश्न दादा, हा कारखाना 2 वर्ष आपल्याकडे दिलेला होता, मात्र 2 वर्ष कारखाना सुरू करायला वेळ झाला, त्यामुळे परत न्यायालयीन प्रक्रिया झाली आणि पुन्हा त्यांच्याकडे गेला। तसं नव्हतं, बँकेकडनं काही डॉक्युमेंट जे लागणार होते आणि बँकेने जेव्हा तो कारखाना आपल्याला दिला तेव्हा बँकेने काही माहिती ही लपवली। ती माहिती म्हणजे जे काही केंद्रातली कॉपरेटिव्ह बँक आहे त्याचं लोन त्याच्यावर होतं, त्याचा चार्ज होता, त्याच्यावरती केस होती, ती एका कोर्टामध्ये ती बँक आदिनाथच्या विरोधात आणि MSC बँकेच्या विरोधात गेली होती आणि ही माहिती आमच्यापासून महाराष्ट्राच्या बँकेने लपवली। आता जोपर्यंत ते क्लिअर होत नव्हतं तोपर्यंत तो कारखाना आपल्याला हातामध्ये घेताच येत नव्हता। आम्ही नियमाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न केला आणि ती खऱ्या अर्थाने आमची अडचण झाली, कारण का आम्ही नियम पाळणारे लोक आहोत आणि काही लोक जे विना नियम काम करणारे आहेत त्यांना 1 वर्षासाठी फायदा झाला पण त्याचा शेतकऱ्याला खूप मोठा नुकसान झाला। त्यामुळे ज्या बँकेकडनं जी माहिती आम्हाला मिळालीच नव्हती ती आम्हाला बाहेरून कुठून तरी कळाली आणि त्यामुळे तिथं अडचण आली आणि ती जी NCDC बँक आहे ती MSC बँकेच्या विरोधात गेली आणि त्यात सगळं अडकून बसलं 2 वर्ष, म्हणून ती अडचण झाली। दुसरा एक